सो हाय एवरीवन, वी वाइल्ड एक्सप्रेसमध्ये आज आपलं स्वागत आहे आणि आपण आलेलो आहोत आज आपल्या एका फेवरेट बीच लोकेशनला, जे आहे भोगवे बीच. आणि इथे आपण आलो आहोत फिशिंगसाठी, एक्सप्लोरेशनसाठी आणि हा बीच बघायला. तर एकंदरीत झालं काय, मी इथे खूप वर्षांआधी आलेलो आणि तेव्हा त्यानंतर जे वादळ झालं आणि त्यानंतर जे बदललेले कंडिशन्स आहेत ना, ते आता पूर्णपणे चेंज झालेले आहेत. आणि जशी वाळू आहे ती सगळी आता वर आलेली आहे ठिकठिकाणी. आणि हा ॲक्च्युली एक शॅलो पूल सारखा बीच झालेला जर तुम्ही बघाल तर. आणि इतर पण शॉर्ट्समध्ये आपण तुम्हाला दाखवूया तो बीच ॲक्च्युली कसा दिसतो आहे. आणि त्या व्यतिरिक्त आज आपल्याला काही फीडिंग दिसते आहे, पाण्याला थोडासा वारा जास्ती आहे, तरी पण आपण थोडं पुढे जाऊन बघणार आहोत आणि हा बीच कसा आहे हे नक्की आपल्याला दाखवूया. तर स्टे ट्यून, नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्हाला ही जागा नक्की बघायला मिळेल. आणि जर तुम्ही ह्या चॅनलला, म्हणजे वी वाईल्ड एक्सप्लोअरचा नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये ह्याला शेअर करा. तर आता आपण हा प्रवास जो आहे, जो एक्सप्लोरेशनचा आणि जो फिशिंगचा आहे, तो पुढे चालू करूया आणि बघूया आपल्याला आज काय कॅच होते आणि आपल्याला काय नवीन ह्या जागेत आज बघायला मिळते. चला. ही जागा ना खरंच खूप जास्त अमेझिंग आहे. पण ही खरी गोष्ट आहे आपल्या कोकणातली, आपल्या कोकणातले जे समुद्र आहे ते दर वर्षाला आपलं रूप बदलत असतात. जशी काही वादळाची कंडिशन येऊन जातात किंवा खूप पाऊस होतो, त्यानंतर ते आपलं रूप बदलतात. आणि ह्याचं ॲक्च्युली प्रत्यक्ष एक उदाहरण म्हणजे भोगवे बीच आहे. तुम्ही येऊन फक्त एकदा व्हिजिट करा आणि जुने फोटोज चेक करा, पूर्णपणे वेगळे ऑसम आहे. आणि आता आपण पुढे जाणार आहोत, इथून निघायचा मूड होत नव्हता पण आता निघावं लागणार. चला. फायनली आपण आलेलो आहोत भोगवे बीचच्या थोडं अजून पुढे चालत आलो. आणि हा बीच जेवढा एक्सप्लोअर करतो ना तेवढा तो सुंदर होत जातो आहे. बघण्यासारखं बरंच काही आहे. आता आपण बघूया की आपण फिशिंगसाठी काही स्पॉट शोधत आहोत. आणि ते म्हणजे जर तुम्ही बघाल ना, जसं आपण त्या पॉईंटला होतो तर तिथे खडकाचा भाग आहे, हा इथे एक समोर आहे, पण इथे पाणी खूप कमी आहे. आणि तिथे आहे पाणी बऱ्यापैकी, आतमध्ये जायला जागा पण आहे. तर हा ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग बीच आहे. म्हणजे जे रॉकचे स्ट्रक्चर ज्याप्रमाणे आहे, तुम्हाला जो बीच एक ओपन मस्त वॉक करायला मिळतो. इव्हनिंग टाईम आहे, आता हळूहळू सनसेट व्हायला पण चालू होणार आहे, त्याबरोबर टाईड पण वाढणार आहे, फिशिंगचे चान्सेस पण वाढणार, जागाही अजून सुंदर होत जाणार आहे. तर आपण पुढे पण जाऊया. आणि ह्या टोकाला जे तुम्हाला दिसतं आहे ना, छोटासा रॉक दिसत असेल, तो ॲक्च्युली आहे निवती रॉक, म्हणजे निवती किल्ल्याची खालची बाजू. सो आपण तिथे गेलेलो होतो वरती, म्हणजे निवतीचा जो मेन गोल्डन रॉक आहे तो आपण केला, त्यानंतर निवती किल्ल्याला गेलो आणि तिथून आपण सनसेट एन्जॉय केलेला. तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना, तर नक्की जाऊन आय बटनमध्ये चेक करा, वरती मी मेन्शन करतो. आणि जर तो व्हिडिओ आवडला तर शेअर करा, हा व्हिडिओ आवडला तरी शेअर करा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर जर तुम्ही वी वाईल्ड एक्सप्लोअर्सच्या इंस्टाग्राम पेजला व्हिजिट केलेलं नसेल तर नक्की जाऊन चेक करा, त्याच्यावर बरेचसे पोस्ट आहेत जे आम्ही कन्सिस्टंटली टाकत असतो.
कारण यूट्यूबवरचे ब्लॉग्स थोडेसे लेट येतात, थोडं काम करावं लागतंय, बट त्याच्यावर आम्ही ट्राय करतो की जेवढे काही अपडेट्स असतील आमच्या पुढच्या प्रोग्राम्सचे किंवा पुढे आम्ही कुठे ट्रॅव्हल करणार त्याचे किंवा आधीचे, तर अशा सगळ्या गोष्टी आम्ही पॅकेजमध्ये तिथे अपलोड करत असतो. तर ते इंस्टाग्रामवर तुम्ही नक्की चेक करू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक टाकलेली आहे, नक्की जाऊन तिथे क्लिक करा आणि नक्की फॉलो करा आणि आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा. तर हा जो सुंदर बीच आहे ना भोगवेचा, तो आपण आता पुढे एन्जॉय करूया, एक्सप्लोअर करूया, तुम्हालाही दाखवूया ही जागा किती जास्ती सुंदर आहे ते. इथे बरेचसे असे टायटल पोल्स आहेत ज्याचे शॉट ऑलरेडी तुम्ही सिनेमॅटिकमध्ये बघितले असणार. आणि हा एरिया ना स्वतःमध्ये एक वेगळं इकोसिस्टम वाटते, कारण इथे जी केल्प आहेत किंवा जी शेवाळ आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. आणि त्या प्रकारची म्हणजे जे व्हेजिटेशनची जी सिस्टम आहे ना ती आपल्या म्हणजे आम्ही मालवणात पण शॉपिंग जेव्हा करतो तर हे अशा प्रकारची झाडं नाही दिसत जास्ती. खूप पातळ पानं आहेत त्यांना आणि छोटे छोटे मासे आहेत जे ॲक्च्युली ह्या टायटल पोलमध्ये येऊन भरतीचे अडकलेले आहेत. अतिशय सुंदर स्पॉट आहे आणि तुम्ही बघाल ना, हा ॲक्च्युली तो सनसेट आहे. सो ते खाली हे छोटे छोटे स्पॉट्स आहेत जिथे पाणी साठलं आहे आणि आपण आता जात आहोत त्या कोपऱ्याला. ह्या साईडला तर सगळं शेवाळ असल्यामुळे ना कुठेच कास्ट करता येत नव्हती, पण बोललो सर तिथे जाऊया त्या लास्ट स्पॉटला, आपण बघूया थोडे कास्ट करूया. अंतर थोडं लांब आहे हे, तर बघूया किती वेळ लागतो पोचायला. पण तोपर्यंत तुम्ही हा मस्त जो होतो आहे आता हळूहळू सनसेट खाली येतो आहे तो एन्जॉय करा आणि पुढे आपण त्या स्पॉटला जाऊन क्यूवामध्ये काही लागलं तर त्या वेळेला आपण पुन्हा भेटू. हां अरे काय को बंद कर, बंद कर काय को बंद कर. तर एक तांबूशी गेलीय, एक ग्रुपर लागलेला आहे, एक ग्रुपर लागलेला आहे, अजून आहे वेळ आपल्याकडे. हा जो प्रवास होता आपला आजचा भोगवेचा, तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा बीच आवडला असेल. आता ॲक्च्युली काळोख होतोय तर आम्ही फिशिंग चालू ठेवणार आहे, पण हा व्हिडिओ आपण इथे पॉज करत आहोत आणि आपण पुन्हा भेटूया तुम्हाला एका नवीन ॲडव्हेंचरमध्ये. आणि जर अजून काही कॅचेस आले तर हे या व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळतील. तर आतासाठी बाय बाय, पुन्हा भेटूया. बाय 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 बाय. काय होत बघ असला होता बघ.
मुंबई फक्त नाच दिली.